अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन आज मोठ्या उत्साहात पार पडले। संमेलन सुरू होण्यापूर्वी नगर परिषद चौक ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रंथदिंडीमध्ये सर्व साहित्य सारस्वत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकलव्य विद्यालयाच्या प्रणांगणावर पार पडलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री नाधू महानोर यांच्या हस्ते करण्यात आले। तर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा सुनसगाव गावातील मूळ रहिवासी प्राध्यापक गोतू पाटील हे होते। संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन हे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत। तरी सुद्धा त्यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून सर्वांचे स्वागत करून संमेलनाला शुभेच्छा दिल्या। साहित्यिकांचा परिसंवाद, कथाकथन, लोककलांचे सादरीकरण, कवी संमेलन अशा तावडी बोलीतील विविध साहित्य रसांनी संमेलनाचे सर्व सत्र यशस्वी झाले। याबरोबरच मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। साहित्य रसिकांच्या विविध साहित्याचे प्रकाशन सुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तावडी बोली ही वेगळी ठरते। दक्षिणेकडे अजिंठ्याचा डोंगर ते उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यानचा तापीच्या खोऱ्यातील आपली तावडी बोली गर्जते। याच तावडीची पताका खांद्यावर घेऊन तिच्या नामघोषाचा, तिच्या गौरवाचा, तिच्या तरुणाईत होण्याचा हा सुंदर असा सोहळा, अशा या सुंदर सोहळ्यामध्ये मी गणेश राऊत, मी डॉक्टर स्वाती विस्कुते, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या सुंदर सोहळ्याला सुरुवात करण्याआधी खानदेश केलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी आठवतात। आला सुदीन सुदीन गुड पावल लेऊन दार उघड्या मनाचे क्षण आला रे भरून
बावरती डोळे दोन्ही असं म्हणत मंतरन मना मनात आता बहरेल सरावन मना मनात आता बहरेल सरावन ज्यांच्या येण्यानं मना मनामध्ये श्रावण फुललं आहे असे मान्यवर आज मंचावर उपस्थित आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक रानकवी पद्मश्री नाथो महानोर. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक संपादक या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक गो तू पाटील सर. महाराष्ट्रातील ज्येष्ठ समीक्षक माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर किसनराव पाटील. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री अशोकजी कोतवाल सर. जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सारदासू डी डी पाटील सर. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आहेत आमचे प्रेरणास्थान आदरणीय रावसाहेब जे के चव्हाण, या मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय मधु पांढरे सर. सर्व मान्यवरांचं मी शब्दसुंदांनी मनपूर्वक स्वागत करतो. दीप प्रज्वलन आणि जात्याला गती देऊन अभिनव पद्धतीने आपण या संमेलनाचं उद्घाटन करूया अशी मी मान्यवरांना विनंती करते. मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून घ्या. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या सुंदर अशा सोहळ्याला आपण सुरुवात केलेली आहे. मी आदरणीय शशिकांत मंगळ साहेब विनंती करतो, त्यांनी मंचावर यावं. महाराष्ट्र ज्येष्ठ साहित्यिक शशिकांतजी मंगळ साहेब, त्याचप्रमाणे बोली भाषेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाशजी सपकाळ यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. दीप प्रज्वलन या सुंदर अशा सोहळ्याला सुरुवात केली आहे. मी मान्यवर विनंती करतो की त्यांनी जात्याला गती देऊन त्याच्या या संमेलनाचं अभिनव उद्घाटन करावं. सर्व मान्यवर राज्यस्तरीय सावळी बोली साहित्य संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री नादो महानोर दादा या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक संपादक गोतू पाटील दादा सो पाटील काकू ज्येष्ठ लेखिका सुशीलताई पगारिया आमचे मार्गदर्शक डॉक्टर किसन पाटील सर शशिकांत निवलेकर साहेब डॉक्टर प्रकाश सकाळे ज्येष्ठ कवी अशोकजी कोतवाल सर आमचे मार्गदर्शक रावसाहेब जे के चव्हाण साहेब आमचे मार्गदर्शक मधु पांढरे सर व्यासपीठावर उपस्थित नसले तरी सभा मंडपामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक दीपक बंडू पाटील सर सर्व सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर नगरसेवक डॉक्टर प्रकाश बोंडे प्रशांत बोंडे सर सर्व नगरसेवक सर्व पत्रकार बंधू आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आमच्या सर्व समित्यांचे सदस्य आणि उपस्थित असलेल्या बंधू भगिनींनो, साधारणत 1993-94 काळ होता. मी शालेय दशेमध्ये असताना काही कविता लिहिलेल्या होत्या आणि त्या कविता कोणाला तरी दाखवाव्या म्हणून मी अशा एखाद्या कवींचा शोध घेत होतो. तो शोध घेत असताना मला चंद्रकांत मोरे सर यांचं नाव मिळालं, जे फणसखेड्याच्या
हायस्कूल मध्ये सर आहेत आणि जामनेरला राहत. मी सुनस गावला राहत असल्यामुळे मला त्यांच्याविषयी माहिती मिळाली. मी मोरे सरांच्या शोधात जामनेरला आलो आणि सरांना काही कविता दाखवल्या. सरांनी मला सांगितलं की तुम्ही आता जामनेरला आला आहात तर जामनेरला एकनाथ देशमुख नावाचे कवी असतात, तुम्ही त्यांनाही भेटा. मी तिथून एकनाथ देशमुख सरांकडे गेलो आणि एकनाथ देशमुख सरांकडे गेल्यानंतर मला जामनेर मध्ये काही विशिष्ट साहित्य गतिविधी ज्या चालत होत्या त्याविषयीची माहिती मिळाली. एकनाथ देशमुखांनी मला असं सांगितलं की आम्ही काही मंडळी मिळून इतर साहित्यिक उपक्रम करत असतो, त्यामध्ये मधू पांढरे आहेत, विठ्ठल काळे सर आहेत, दिलीप देशपांडे आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत राजा महाजन आणि नागो मानव. ही मंडळी इथे येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आम्ही काही उपक्रम इथे चालवतो. शब्दकार नावाचं नियतकालिक सुद्धा चालवतो. मला त्यांचा ते उपक्रमाविषयी माहिती मिळाल्यानंतर खूप आनंद वाटला. नवकवीला जो हुरूप येतो तसा हुरूप मला आला आणि मला सुद्धा तुमच्यामध्ये सहभागी करून घ्या असं मी त्यांना म्हणालो. मग त्यावेळेस एकनाथ देशमुखांनी मला एक सांगितलं की तू जिथून आला तिथल्या लोकांच तिथल्या मातीच दुःख तू तुझ्या भाषेत मान. आम्ही सुद्धा तेच करत आहोत. आम्ही बोली भाषेमध्ये ही चळवळ चालू केलेली आहे असं आणि त्यांनी मला त्यांचे शब्दकारचे काही अंक सुद्धा दाखवले आणि नुकतंच त्यांच्या ओळख्या लोक या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालेलं ते सुद्धा दाखवलं. एकनाथ देशमुखांनी दिलेला कानमंत्र घेऊन मी घरी गेलो आणि विचारात पडलो माझी माणसं कोणती, माझी बोली कोणती, माझी माती कोणती. मित्रांनो, या शोधामध्ये असताना मी सरळ माझ्या बोलीमध्ये माझ्या आसपासचे जे लोक बोलतात त्या बोलीमध्येच लिहायला सुरुवात करून टाकली आणि काही कथा माझ्या प्रसिद्ध झाल्या. लोकमत दिवाळ्यानंतर मुलांचा साहेब माझी पहिली कथा कुळ नावाची हिंपी लिहिली आणि लोकमतच्या दिवाळ्यांच्या कथा स्पर्धेला पाठवली. ती कथा मित्रांनो 1300 कथा मधून पहिली आली होती लोकमतच्या दिवाळ्यांच्या. साहित्यिक बहिणाबाई चौधरी यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे माझं. माझी मुलगी अस्मिता सुहास चौधरी हिला बहिणाबाईची भूमिका साकारण्याची जी संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे. बहिणाबाई ज्या कविता जगप्रसिद्ध आहे आणि संसारात उतलेल्या असताना त्यांनी गाण्यावरची गाणी व संसारातले प्रत्येक उपयोगी वस्तू याच्यावर ज्या कविता तयार केल्या आहेत त्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि त्या आजच्या स्त्रियांना तरी प्रेरणादायी आहे. प्रत्येक स्त्रीने बहिणाबाईसारखे काहीतरी संसारात राहून आपले भूमिका पार पाडली पाहिजे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.